माझ्याबरोबर मंत्री दीपक केसरकर आहेत. टीईटीमध्ये घोटाळा झाला आणि या प्रकरणामध्ये चौकशी समिती नेमण्यात आली, मात्र आता सद्यस्थिती त्याची काय आहे या संदर्भात बोलण्यासाठी दीपक केसरकर सर आहेत. सर, ही टीईटी कमिटी नेमण्यात आली घोटाळा, याच्यामध्ये कमिटी वगैरे आपण असा विषय नाही आहे. टीईटी घोटाळा हा पोलिसांकडे चौकशीसाठी आहे. जे जे त्याच्यामध्ये दोषी आढळले त्या सर्वांना शिक्षा झालेली आहे. जे शिक्षक दोषी आढळलेले आहेत त्यांच्या संदर्भात त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली नाही, याच्यामुळे त्यांना रिइन्स्टेट जे कोर्टाने सन्माननीय न्यायालयाने केलेलं आहे त्या केसेसमध्ये त्यांचं म्हणणं ऐकून त्यांच्यावरच कारवाई होणार. अशा तऱ्हेचं ज्या वेळेला शिक्षण खात्याकडे कोणीही प्रकार करण्याचा प्रयत्न करतात याला एकालाही स्पेअर करण्यात येणार नाही. कठीणात कठीण शिक्षा दिली जातील आणि जे शिक्षकसुद्धा याच्यामध्ये आढळून आलेले आहेत सर्वांना नोकरीवरून कमी करण्यात येईल. अर्थात नोकरीवरून कमी करण्यापूर्वी जो प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस असतं त्याप्रमाणे त्यांना नोटिसा देणे आवश्यक होतं. डिपार्टमेंटकडून त्या द्यायच्या राहिलेल्या होत्या. शेवटी जो काय कोर्टाचा निर्णय आहे तो योग्य आहे, त्यांना नोटिसा देऊन त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येईल. आणि खरोखर या ह्याच्यामध्ये त्यांनी पैसे देऊन ती जर डिग्री मिळवण्याचा प्रयत्न केला असेल, म्हणजे त्याच्यामध्ये पास होण्याचा प्रयत्न केला असेल टीईटीमध्ये, तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल. कारण शिक्षण क्षेत्र हे चांगलं राहिलं पाहिजे, क्वालिटी एज्युकेशन देणारे शिक्षक आपल्याला निर्माण केले पाहिजेत हे आमचं ध्येय आहे आणि त्याच्यामुळे या बाबतीत सरकार नेहमी कडक भूमिका घेईल. सर, गेल्या 3 महिन्यामध्ये अनेक समित्या आशा भोसले ताईंचा सत्कार आहे आता आणि त्याच्यामुळे कसं आहे की महाराष्ट्र भूषण त्यांना पुरस्कार मिळतोय. मला सुद्धा पालकमंत्री म्हणून वेळेवर गेलं पाहिजे, नाहीतर एवढ्या मोठ्या कलाकाराचं आपण हे केल्यावर होईल. मी निश्चितपणे तुम्हाला याच्यावर डिटेल मुलाखत. नक्कीच, आपण पाहतोय की या ठिकाणी टीईटी प्रकरणामध्ये घोटाळा झाला आणि याची चौकशीसाठी एक SIT नेमण्यात आली, त्याची सद्यस्थिती काय आहे या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. कॅमेरामन कृष्णा खापऱ्यांचा, मी अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.